नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माहिनपूर चॅनलमध्ये परत आपलं एकदा स्वागत आहे बघा आत्ताची भरती आहे ती आहे ब्रह्मदेव दादा माने पॉलिटेक्निक्स जी स्कूल किंवा इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये आहे ही जी जागा आहे सोलापूरमध्ये होणार आहे एकूण जी जागा आहे ही लेक्चरची जागा असणार आहे चौदा जागासाठी भरती होणार आहे तर पुढील डिटेल बघण्यापूर्वी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि शेजारील बेल ऐकण्याला प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन व लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील बघा ही जी ॲप्लिकेशन जी इनवयटेड करायची आहे म्हणजे इन्वयटेड मागवत आहे म्हणजे त्यांना रिक्रुटमेंट करायची जी आहे ती कॅन्डिडेट जी आहे स्टिचिंग स्टाफची आहे ते इन्स्टिट्यूट जे आहे अॅकॅडमिक इयर दोन हजार वीस आणि एकवीससाठी होणार आहे तर लेक्चररची पोस्ट बघा कम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम कम्युनिकेशन आणि इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यासाठी जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते बी किंवा बी टेक लागणार आहे फर्स्ट क्लासमध्ये तसेच जे वॅकन्सी कम्प्युटर टेक्नॉलॉजीचे तीन आहे इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे दोन जागा आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे दोन आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे तीन तसेच फिजिक्ससाठी जे आहे ते एम एस सी फिजिक्स लागणार आहे विथ फर्स्ट क्लास दोन पोस्ट आहे केमिस्ट्रीसाठी जे जे आहे एम एस सी केमिस्ट्री विथ फर्स्ट क्लास दोन पोस्ट बघा यांनी नोट दिलेले एमई आणि एमटेक कॅन्डिडेट विल बी घेऊन प्रेफर एम एमई किंवा एम टेक केलेले असेल त्यांच्यासाठी जे प्रेफरन्स असणार आहे मिनिमम तीन वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना लागणार आहे आणि क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स ॲज पर द ए आय सी टी नॉर्म्सनुसार असणार आहे तुम्हाला जे आहे मेल करायचं आहे तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे तुमच्या रिटर्न हँडनी लिहून किंवा टायपिंग करून जे आहे तुमचे एक टाईप करायचं आहे तुमचे रिझ्युमेस सेंड करायचं आहे किंवा रेझ्युमेसोबत तुमचा जे एक फोटो लागणार आहे आणि रिलेव्हेंटचे डॉक्युमेंट आहे जसे एक्सपिरियन्स त्याच्यानंतर क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट तुम्हाला एका पी डी एफमध्ये सेंड करायचे मेल आय डी जो आहे तो आहे बी एम पी बी एम पॉलिटेक्निक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ॲड्रेसवर तुम्हाला सेंड करायचं आहे ॲड्रेस जे दिला आहे ते मी प्रेफर करणार नाही तुम्हाला कारण ईमेल आय डीने सगळ्यात जास्त लवकर पोचू शकतो तुम्हाला या पॅन्डेमिकच्या या पॅन्डेमिकमध्ये जे आहे तुमचा ॲड्रेस जो ॲड्रेसवरती आहे जे ॲन्युलप किंवा तुमचे जे कुरिअर किंवा पोस्ट हे पोचू शकणार नाही बेटर ऑप्शन हेच आहे की, की ना, ना, तुम्हाला मेल आय डीने सेंड करायचं आहे तर अशा प्रकारे ही भरती होती धन्यवाद